ऑनलाईन पगार प्रक्रियेच्या गोळामुळे पगार रखडल्यानं नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर भिक्षा मागून उदरनिर्वाह करण्याची वेळ आल्याचा आरोप ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं केलाय. थकीत पगार त्वरित मिळावेत यासाठी संघटनेनं नगर जिल्हा परिषदेसमोर उपासमार बोंबाबोंब आंदोलन केलं. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन मिळण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर उपासमार बोंबाबोंब आंदोलन केलं. ऑनलाईन वेतन व्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया सध्या सरकार पातळीवर चालू आहे. या दरम्यान मागील 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवण्यात आलंय. त्यामुळे अनेक गरीब कर्मचाऱ्यांचे अक्षरशः उपासमार होत असून एक कर्मचारी तर भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 10 सप्टेंबरपर्यंत पगार न झाल्यास बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आणि ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्या वतीने ऑनलाईन पगार आकृतीबंधातील कर्मचारी यांचे न झाल्यामुळे बोंबाबोंब उपासमार आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. आमच्या गुरुगाव येथील भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि संघटनेच्या कार्यालयापासून आम्ही हा मोर्चा डबली डब वाजवत या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी हे जे कर्मचारी बसलेले आहेत यांचे पगार 8 महिन्यापासून कोणाचे 12 महिन्यापासून पगार झालेले नाही. यापूर्वी ऑनलाईन जी सिस्टीम सुरू झालेली आहे त्यावेळेसपासून ग्रामपंचायतीने पगार द्यायचं बंद केलेलं आहे. वास्तविक ही ऑनलाईन ही 4-5 महिन्यात व्हायला पाहिजे होती, परंतु ती झालेली नाही. 8 महिने झालेले आहेत जवळजवळ, पण 8 महिन्यात ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली नाही. महाराष्ट्रामध्ये 1 लाखाच्या वर कर्मचारी आहेत. ह्या सर्वांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये हे आंदोलन होत आहे की हे जे पगार आहेत ऑनलाईन, ही जी प्रक्रिया आहे, बाकी जे सगळं तुम्ही काम करता आणि मग याच्याकडे दुर्लक्ष का करता तुम्ही? कारण ग्रामपंचायत कर्मचारी हा दुर्लक्षित घटक आहे, गरीब आहे, म्हणून तुम्हाला वाटतं की यांचं बघू आपण काय करायचं, पण हे चालणार नाही. हे अशा पद्धतीत चालणार नाही. म्हणून आम्ही त्यांना आज इंटिमेशन देत आहोत, ही जी उपासमार चाललेली आहे ही ऑनलाईन पद्धत तुम्हाला काय करायचं ते करा. आम्ही तुम्हाला 10 तारखेपर्यंत इंटिमेशन दिलेलं आहे. 10 तारखेला आमचे पगार झाले पाहिजे. जर हे पगार 10 तारखेला जर झाले नाही तर 11 सप्टेंबरपासून या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचारी जवळजवळ 8 महिन्यापासून पगार नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन करीत आहोत. आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने किमान वेतन जाहीर केलेलं आहे. ते किमान वेतनावर अनुदानसुद्धा शासन देत आहे, परंतु ग्रामसेवक आणि सरपंच मंडळी हे किमान वेतनसुद्धा आम्हाला देत नाहीत. ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधून आम्हाला राहणीमान भत्ता द्यायचा असतो, तो राहणीमान भत्ता दर 6 महिन्याला वाढत असतो, परंतु कितीतरी ग्रामपंचायती अशा आहेत की त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि सरपंच मंडळींनी त्यांना राहणीमान भत्ता दिलेला नाही. आज आम्ही 8 महिने ऑनलाईन पगाराची वाट पाहतोय, परंतु असे कितीतरी कर्मचारी आहेत की त्यांना त्याच्या अगोदरपासून पगार मिळालेला नाही. काहींना 11 महिने 12 महिने 13 महिने असे वर्ष काही लोकांना पगार झालेले नाहीत. म्हणून आज मी शासनाला अशी विनंती करतो आमच्या संघटनेमार्फत की आपण 11 तारखेपर्यंत आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मागील राहणीमान भत्ता याविषयी काहीतरी परिपत्रक काढावं, किंवा 10 तारखेपर्यंत जर ऑनलाईन पगार झाले नाहीत तर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन जिल्हा परिषदेसमोर करणार आहोत. या आंदोलनात ॲडव्होकेट सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, मारुती सावंत, प्रशांत उपाध्याय, संजय डमाळ, संतोष लहाणे, विष्णू वाघ, प्रभाकर शिंदे, सुरेश कोकाटे, राहुल पोळ, सुनील शिंदे, उत्तम कटारे, दादाभाऊ चौधरी आदींसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.